56 सालीच केलं माझ्या बापाने आमचं धर्मांतर, पण काहींना अजून कळले नाही धर्म आणि धम्म यातलं अंतर. मिळतायत सुखसोयी म्हणून धम्मात येऊन बसले, पण 33 कोटी देवांच्या चिखलात फसले ते फसलेच. दरवर्षी देवी देवतांना नारळ चढवतात आधी, आठवतंय का रे माझ्या बापाने 5 रुपयांचा हार मागितलेला कधी? अरे एवढं सगळं देऊन त्याने कसलीच मागणी केली नाही, फक्त 22 प्रतिज्ञा पाळा म्हणाला, त्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही. त्या एका मागणीची पूर्तता तुम्ही करू नाही शकला, पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक प्रतिज्ञा चुकला. दगड धोंड्यांचा देव डोक्यावर घेऊन मिरवतोस आज, मागचा इतिहास आठव जरा, तुला कशी काय वाटत नाही रे लाज. जीव घेण्या गुलामगिरीतून तुला कोणी बाहेर काढलं? तुझा देव बसला बघत, बाबासाहेब मात्र धावलं. त्यांनी केलेल्या उपकारांची ही अशी परतफेड करतोस? अरे 22 प्रतिज्ञा लाथाडून आज आरती करायला दही अंडी लावायला धावतोस. विसरलास तू त्या बापाला ज्याने तुझं दुःख जाणलं, रक्ताचं पाणी करून ज्याने तुला माणसात आणलं. केलीस ना गद्दारी बापाशी, आता परत आमच्यात येऊ नकोस. कोणाचा उधो उधू करायचा तो कर, पण इथून पुढं जयभीम मात्र करू नकोस.